सो गुड आफ्टरनून स्टुडंट्स. मी आता प्रेझेंटेशन चालू करतोय, तर कदाचित ते आपला जॉईन करून नाही देणार. त्याच्या अगोदर जॉईन होऊन जा सर्वजण. मी एक मिनटं वेट करतो. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. आता प्रेझेंटेशन मोड मध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे आता जॉईन होता येणार नाही. ठीक आहे, तर आपण असं समजू की सर्वजण जॉईन झाले, त्यांना समजलं. आता मला एक सांगा, मी जेव्हा तुम्हाला मेसेज पाठवला की बा 1 वाजता आपलं लेक्चर आहे, तर तुम्ही कसं समजलं की बा 1 वाजता लेक्चर म्हणजे दुपारचं 1 आहे की रात्रीचं 1 आहे? याला काय म्हणतो आपण? आपल्याला कसं समजते की दुपारचं 1 आहे की रात्रीचं 1? एम आणि पीएम वर सर. आपण मी एम पीएम कुठे लिहिलं होतं? मी तर नुसतं एवढंच लिहिलं होतं ना, 1 वाजता. मग याला काय म्हणतो आपण? एम पीएम कुठे लिहिलेला आहे? मेसेज मध्ये कुठे लिहिलेला आहे एम पीएम? कॉमन सेन्स म्हणजे आपल्याला ते समजते की रात्री जॉईन व्हायचं आहे की दुपारी जॉईन व्हायचं. दॅट इज कॉल्ड द कॉमन सेन्स. कोणाचं माईक चालू असेल तर बंद करा, माईक ज्याचा चालू आहे ना त्यांनी बंद करू. त्याला आपण आपण कॉमन सेन्स म्हणतो. तर कॉमन सेन्स जो आहे, हा प्रकार जो आहे इंजिनिअरिंग मध्ये सर्वात जास्त वापरला जातो. याचं कारण असं आहे की इंजिनिअरिंग मध्ये प्रत्येक गोष्ट स्पेसिफाय करणं शक्य नसते. प्रत्येक वेळी तुम्ही स्पेसिफाय नाही करू शकत. तर हे कॉमन सेन्सने आपल्याला समजून घ्यावं लागते की आपल्याला एक्झॅक्टली काय म्हणायचं. किंवा ड्रॉइंग मध्ये हा कॉमन सेन्स जो आहे हा सर्वात जास्त वापरला जातो. ठीक आहे, मी तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की हा कॉमन सेन्स कसा वापरला जातो. ठीक आहे, तर आपण आता हे ऑटोकॅडचं सेकंड लेक्चर सुरू करू. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण एखाद्या पॉईंटचे कोऑर्डिनेट जे आहेत ते एक्स आणि वायच्या स्वरूपात स्पेसिफाय करतो. मग ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ही आपण कशी डिफाईन करू, याची एक सिंपल डेफिनेशन मी लिहिलेली आहे. याची खूप कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन पण असू शकते, पण हे आपण डेफिनेशन कशासाठी सांगतो, ह्या फक्त इंटरव्ह्यूच्या पर्पजसाठी सांगतो. किंवा तुम्ही जर कुठे इंटरव्ह्यूला गेले तर तुम्हाला एका वाक्यात ते सांगता आलं पाहिजे, किंवा स्वतःच डेफिनेशन क्रिएट करता आली पाहिजे. तर कारण की तिथं कसं असतं की तिथं 5 मिनिटं असतात, आणि तुम्ही 3 वर्ष डिप्लोमा शिकले, त्याच्यात काहीतरी 20-25 सब्जेक्ट शिकले असतील, पण ते समोरच्या माणसाला इतका वेळ नसते, त्याच्याजवळ 5 मिनिटं असतात. मग तो काय करते, तो सरळ शीतावरून भाताची परीक्षा करते. शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे कसं, जसं आपण तांदूळ शिजले की नाही, भात शिजला की नाही, याच्यासाठी काय करतो, तांदूळातला म्हणजे भाताचा एक दाणा जो आहे तो असा घेतो आणि तो दाबून पाहतो. जर तो दाणा शिजलेला आहे याचा अर्थ सर्व तांदूळ हे शिजलेले आहेत. यालाच आपण इंजिनिअरिंगमध्ये सॅम्पलिंग मेथड असं म्हणतो. सॅम्पलिंग मेथड. सॅम्पलिंग मेथडमध्ये काय करतो आपण, की एकच सॅम्पल जे आहे ते टेस्ट करून पाहतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला समजते की बा जर एकाच बॅचमधून ते निघालेले आहेत, याचा अर्थ हे सर्व ओके आहेत.
याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही एखादी कोल्ड्रिंकची कंपनी आहे, ठीक आहे, त्या कोल्ड्रिंकच्या कंपनीमध्ये तुम्ही 8 घंटे काम केलं आणि 8 घंट्यामध्ये समजा 1 लाख बॉटल्स आपण पॅकिंग केल्या, 1 लाख बॉटल ज्या पॅकिंग केल्या तर मग प्रत्येक बॉटल मग उघडून पाहून त्याच्यात मग केमिकल्स व्यवस्थित आहे की नाही आहे, त्या पेस्टिसाइड्स आहे की नाही आहे किंवा त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही आहे, आपण 1 लाख बॉटल चेक करू शकत नाही. मग आपण काय करतो, बेस्ट वे आपण एकच बॉटल ओपन करतो, 1 लाख बॉटल मधल्या एकच बॉटल ओपन करतो, म्हणजे 99,999 बॉटल ॲज इट इज असतात, एक बॉटल आपण घेतो त्याला आपण म्हणतो सॅम्पल, आणि ती सॅम्पल जी आहे ती आपण टेस्ट करतो. जर ती बॉटल ओके असेल तर याचा अर्थ काय की सर्व बॉटल ज्या आहेत त्या व्यवस्थित आहे असं आपण डिसाइड करतो. ही इंजिनिअरिंगची एक पद्धत आहे, याला आपण सॅम्पलिंग असं म्हणतो. ही सॅम्पलिंग पद्धत जी आहे ती बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. आता तुम्हाला जर एक करंट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण एक्झिट पोल जो आहे त्याला आपण सॅम्पलिंग असं म्हणू शकतो. एक्झिट पोल मध्ये काय करतात, एक्झिट पोल मध्ये ते जे लोक असतात एक्झिट पोल करणारे ते तुमच्या गावात येतात आणि ते म्हणतात की बाबा तुम्ही कोणत्या उमेदवाराला मत दिलं आहे तसंच तुम्ही मत या देऊन या पेटीमध्ये टाका. मग ते सर्वांचं मत घेत नाही, ते काय करतात एखाद्या पोलिंग बूथच्या बाहेर जाऊन उभे राहतात आणि तिथे काही निवडक उमेदवार जे असतात 100-200 उमेदवार त्यांना तसंच बॅलेट पेपर देतात किंवा त्यांना म्हणतात की हा कागद आहे याच्यात तुम्ही जसं आतमध्ये मत दिलं तसंच मत द्या आणि या पेटीमध्ये टाकून द्या. मग ते काय करतात की जिथं समजा 10,000 वोटिंग झालं आहे तिथं फक्त 10 लोकांचंच ते मत घेतात आणि सर्व सॅम्पल जे आहेत ते एकत्र करतात आणि त्याच्यावरून मग ते एक्झिट पोल ठरवतात. त्याच्यावरून ते ठरवतात की बा एवढं पर्सेंटेज वोटिंग जे आहे हे भारतीय जनता पार्टीनं झालं, एवढं पर्सेंटेज वोटिंग हे काँग्रेसला झालं, एवढं पर्सेंटेज वोटिंग हे आप या पक्षाला झालं, एवढं समाजवादी पार्टीला झालं वगैरे वगैरे. आणि त्याच्या बेसिसवर मग ते प्रोजेक्शन करतात की बा 10 लोकांमध्ये पैकी 5 लोकांनी जर समजा काँग्रेसला मत दिलं तर याचा अर्थ 50% वोटिंग हे या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काँग्रेसला आहे. मग समजा तिथं 10 लाख वोटर असतील तर त्यातले 5 लाख मतं हे काँग्रेसला पडणार आहे वगैरे वगैरे, अशा टाईपची प्रोजेक्शन्स असतात. याला आपण म्हणतो सॅम्पलिंग. तर हा सॅम्पलिंगचा जो फंडा आहे, सॅम्पलिंगची जी मेथड आहे ती अनेक ठिकाणी वापरली जाते. इंजिनिअरिंगमध्ये ही सर्रास वापरली जाते कारण की प्रत्येक गोष्ट आपण चेक करणं शक्य नसतं. ही ऑटोमोबाईल कंपोनंट्समध्ये वापरली जाते, ही टेस्टिंगमध्ये वापरली जाते, औषधीमध्ये वापरली जाते, अनेक ठिकाणी ही वापरली जाते आणि कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण वापरली जाते. एखादे कंपोनंट्स आपण जर घेतले तर ते चेक करायसाठी पण ती वापरली जाते. म्हणजे एकच आपण सॅम्पल घेतो आणि ते टेस्ट करतो. समजा आपण 1 लाख टायर्स तयार केले एका बॅचमध्ये तर 1 लाख टायर्स टेस्ट करायची गरज नाही, त्यातलं कोणतंही एक रॅन्डम तुम्ही टायर घ्या आणि त्याला मग तुम्ही टेस्ट करा. जर ते ओके आहे तर याचा अर्थ सर्व 1 लाख टायर ओके आहेत असं आपण मानतो. याला म्हणतात सॅम्पलिंग. आणि काही कॉमन सेन्स असतो, कॉमन सेन्सचा अर्थ काय की एक आपण तर्क बांधतो की बा हे गोष्ट अशीच आहे. जसं मी तुम्हाला एक मेसेज केला व्हॉट्सअपवर की आपला 1 वाजता क्लास आहे, तर आता या तुम्ही जेवढे जॉईन झाले याच्यातला कोणताही पोरगा त्यानं असा विचार नाही केला की बा रात्रीची 1 म्हटले की दिवसाची 1 म्हटले, कारण की आपण AM PM तर त्यात लिहिलं नव्हतं, पण तरी आपण एक कॉमन सेन्स वापरला की बा हे जे आहे हे दुपारचंच आहे, कारण की कोणताही मास्तर हा रात्रीचा क्लास घेणार नाही किंवा कोणतंही मास्तर रात्री 1 वाजता आपल्याला बोलावणार नाही, कोणतंही कॉलेज रात्री सुरू नसते. ही कॉमन सेन्स आहे. मग हेच कॉमन सेन्स जे आहे आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉइंगमध्ये हे वापरायचं असतं. तर आपण आता पाहू की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय. तर याची सिम्पल डेफिनेशन काय, इन दिस सिस्टीम म्हणजे या सिस्टीममध्ये द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट्स आर स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. मराठी त्याचं ट्रान्सलेशन जर करायचं झालं तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ही काय आहे, तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एखाद्या बिंदूचे कोऑर्डिनेट जे आहेत, मला मराठी शब्द माहीत नाही, ते एक्स आणि वायच्या स्वरूपात दिले जातात. एक्स आणि वायच्या स्वरूपात दिले जातात आणि एक्स हा नेहमी पहिले दिला जातो आणि वाय हा नेहमी नंतर दिला जातो. खाली आपण मराठीत लिहून ठेवलेलं आहे, एक्स नेहमी पहिला लिहिला पहिले लिहिला जातो आणि वाय हा नेहमी
नंतर लिहिला जातो. जरी वाय हा शून्य असेल तरी सुद्धा तुम्हाला वाय हा नंतरच लिहायचा आहे आणि एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे. आणि एक्स आणि वाय याच्यामध्ये फरक करायचा असेल, एक्स आणि वाय मध्ये जर तुम्हाला डिफरेन्शिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी कॉमा हा सेपरेटर आपण वापरतो. म्हणजे आपण लिहितो समजा कॉर्डिनेट्स आहे 5, 0, याचा अर्थ काय, 5 म्हणजे काय एक्स आहे आणि कॉमा म्हणजे सेपरेटर आहे आणि 0 म्हणजे वाय आहे, कारण की वाय हा नंतर आहे. त्याच्यामुळे 5, 0 मध्ये 5 हा एक्स आहे आणि 0 हा वाय आहे. आणि 5, आणि काय झालं, एक्स आणि वाय सेपरेट झाले. जर आपण कॉमा द्यायला विसरलो तर काय होईल, कॉमा द्यायला विसरलो तर काय होईल, तर 5, 0 ऐवजी 50 होईल, तर ते 50 होऊन जाईल. आणि कॉम्प्युटरला काही स्वतः इंटेलिजन्स नसते, म्हणजे आपण जर तसं लिहिलं तर तो काय करते 50x घेते आणि वायला 0 करून टाकते. आणि मग बऱ्याच वेळा असं होते, कारण की नवीन नवीन जेव्हा तुम्ही कीबोर्ड हाताळता तेव्हा शिफ्ट की दाबून आपल्याला कॉमा द्यायचं असते, तर बऱ्याच वेळा शिफ्ट की दबत नाही किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस नसते, मग ते शिफ्ट की दाबायचा प्रयत्न करतात पण ती दबते नंतर सुटून जाते आणि कॉमा पडतच नाही. त्याला लिहायचं असते 5, 0, ते होते 50, 50 आणि ते एंटर करून टाकतो आपण घाई गडबडी. आणि मग ते 50 जे आहे ते 50 घेते तो. मग तो काय करते, कॉम्प्युटर तेवढं हुशार असते, ते काय करते 50, 0 ते समोरचा कॉमा आणि 0 स्वतःच लावून टाकते. त्याला असं वाटते की बा या विद्यार्थ्याला थोडा त्रास झाला असेल लिहायसाठी, तर त्यानं ते 0 वगैरे लिहिलं नाही, तर आपणच स्वतः समजून जा. तेवढं इंटेलिजन्स त्याच्यात बिल्डअप असते केलेलं, तेवढी बुद्धी त्याच्यात बिल्डअप केलेली असते, तर ते स्वतःच समोरचं लावून टाकते आणि ते 50, 0 असं करून एक 50 लाईन काढते. मग तुम्हाला वाटतं मास्तरनं तर काढली होती ती एवढीशीच निघाली होती, आपली लय मोठी निघाली. त्याचं कारण असं आहे की तुम्ही काय केलं, 5, 0 ऐवजी 50 लिहिलेलं आहे. मग कॉम्प्युटरनं काय केलं, त्याच्या समोर कॉमा आणि 0 लावून टाकला, ते स्वतःच लावून टाकते, अज्युम करून घेते आणि ती 50 लाईन काढते. आपल्याला 5 लाईन काढायची होती, ते 50 निघते, मग आपल्याला ते तिथं गडबड होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम जी आहे ही वापरतो. तर याच्यात कसं पाठ करायचं, तर इन दिस सिस्टीम द कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट आर स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. एक्स इज ऑलवेज स्पेसिफाईड फर्स्ट अँड वाय इज ऑलवेज स्पेसिफाईड नेक्स्ट. एक्स हा नेहमी, नेहमी म्हणजे ऑलवेज, आता मी इथं ऑलवेज नाही लिहिलं पण शब्द लिहायचं की एक्स इज ऑलवेज स्पेसिफाईड फर्स्ट, वाय इज ऑलवेज स्पेसिफाईड नेक्स्ट असं लिहायचं. आपली कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम ही कशी असते, आपला जो ग्राफ असते, आपण दहावीत जो शिकलो, दहावीत जर पास झाले असाल तुम्ही तर ग्राफ तुम्हाला माहित असेल. ग्राफ मध्ये दोन लाईन असतात, एक असते होरिझोंटल, होरिझोंटल म्हणजे आडवी, एक्स एक्स जी लाईन असते ती होरिझोंटल होरिझोंटल ऍक्सिस असते आणि वाय वाय जी असते ती व्हर्टिकल ऍक्सिस असते. होरिझोंटल आणि व्हर्टिकल ऍक्सिस जिथे छिदतात त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. ओरिजिनच्या उजव्या साईडला जे असतात ते पॉझिटिव्ह एक्स कॉर्डिनेट असतात, ओरिजिनच्या वरच्या साईडला असतात ते पॉझिटिव्ह वाय कॉर्डिनेट्स असतात, ओरिजिनच्या डाव्या साईडला लेफ्ट हँड साईडला जे असतात ते निगेटिव्ह एक्स कॉर्डिनेट असतात आणि ओरिजिनच्या खाली डाऊनवर्ड डायरेक्शननी जे असतात ते निगेटिव्ह वाय कॉर्डिनेट्स असतात. मग ह्या दोन ऍक्सिस एकमेकाला छेदल्यामुळे काय होते, हे ऍक्सिस एकमेकाला छेदल्यामुळे आपली जी 2D स्पेस आहे याचे 4 पार्ट पडतात. पहिला जो पार्ट असतो त्याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, दुसऱ्याला सेकंड क्वाड्रंट, तिसऱ्याला थर्ड क्वाड्रंट आणि चौथ्याला फोर्थ क्वाड्रंट. आता हा पॉइंट आहे पी पॉइंट. पी पॉइंट जो आहे हा किती अंतरावर आहे, हा एक्स ऍक्सिसवर 3 अंतरावर आहे, वाय ऍक्सिसवर 2 अंतरावर आहे, म्हणजे याचे कॉर्डिनेट्स काय येईल 3, 2. मग तुम्ही म्हणाल बा 2, 3 काऊन येत सर, तर त्याचं कारण हेच आहे की एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे, तर सर्वात पहिले आपल्याला एक्स लिहावं लागेल आणि वाय हा नंतर लिहावं लागेल, त्याच्यामुळे 2, 3 येणार नाही. सिम्पल गोष्ट आहे, रूल जो आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. तर त्याच्यात एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे, वाय हा नेहमी नंतर लिहायचा आहे आणि रूल प्रमाणे गेलो आपण तर त्याचे कॉर्डिनेट्स येईल 3, 2, 2, 3 येणार नाही. 2, 3 जर तुम्ही लिहिलं तर ते चुकीचं होईल. 2, 3 जो पॉइंट आहे तो वेगळा आहे, हा इथे दाखवलेला आहे. तो हा पी पॉइंट जो आहे याची 3, 2 येईल, याची 2, 3 येईल.
ठीक है, अशा पद्धतीने ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ही काम करते. तसं पाहिलं तर समजायला एकदम सिंपल आहे, पण अर्थात स्टार्टिंगला मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एकदा समजण्यात प्रॉब्लेम झाला तर मग मात्र समोर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम असते, आणि त्याच्यामुळे मग समोर काही समजत नाही. ते कसं असतं, ट्रेलर पाहून पिक्चरची स्टोरी अंदाज बांधणं शक्य नसते. शिकताना काय असते की तुम्हाला कन्सिस्टन्सी आवश्यक असते. तुम्ही आज जे शिकता त्याच्यावर उद्याचं लेक्चर बेस्ड असते, उद्या जे शिकता त्याच्यावर बेस्ड परवाचं लेक्चर असते. तुम्ही मधात काही स्किप केलं की मग मात्र तुम्हाला ते समजत नाही. एक पिक्चर आहे, तुम्हाला आठवत असेल, अंधाधुन नावाचा पिक्चर आहे. तर अंधाधुन पिक्चरमध्ये तुम्ही पाहिला नसेल तर त्याच्यात एक आंधळा पियानिस्ट दाखवला, आणि त्याच्यात एक स्टार्टिंगचा सीन आहे. आता तुम्ही काय करता, पिक्चरला जाता, पण तुम्ही तुम्हाला काय तिथं पिक्चरला गेल्यावर त्या हॉलमध्ये जात नाही. तुम्ही पहिले तुम्ही घेता पॉपकॉर्न, कुणी समोसा घेते, जसं काही घरी खायला भेटत नाही आपल्याला. आपलं मेन पर्पज काय असते, पिक्चरला जाणं, स्टोरी समजून घेणं. अंधाधुन पिक्चरला गेले तुम्ही, पण तिथं गेल्यावर तुम्हाला भूक लागली, भूक लागली म्हणून तुम्ही गेले पॉपकॉर्न खायसाठी. पॉपकॉर्न खायसाठी गेले, त्याच्यात 5 मिनिटाचा तुमचा पिक्चर गेला. पहिल्या सीनमध्येच त्यांनी दाखवलं की एक ससा जो असते तो स्क्रीनवर आपल्याला दिसते, आणि त्या ससाच्या मागे एक माणूस जो आहे तो गोळी मारत असतो. ठीक आहे, पण तो ससा आहे ना, ती गोळी चुकवते, आणि ती चुकवल्यामुळे समोर काहीतरी ऍक्सिडेंट होते. हा एक सीन दाखवला. हा फक्त 3 ते 4 मिनिटाचा सीन आहे त्या पिक्चरमध्ये, पण तुम्ही 5 मिनिटं हॉलमध्ये लेट गेले किंवा घरी टीव्हीवर पाहून राहिले पण 5 मिनिटं उशीर आले, तो सीन तुम्ही मिस केला, आणि मग पूर्ण पिक्चर पाहिला 2-2.5 तासाचा. पण प्रॉब्लेम असा होते की तो सीन जर तुम्ही पाहिला नाही तर तुम्हाला ते काहीच समजत नाही, कारण स्टोरीचा तुम्हाला अंदाजच येत नाही. कारण की महत्वाचा पार्ट जो होता तो त्यांना 5 मिनिटातच दाखवला होता. तर हे आपलं शिक्षण जे आहे हे ऑलमोस्ट अशाच पद्धतीचं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिस्टन्सी मिस केली तर मात्र समोर समजत नाही. म्हणून मोस्ट ऑफ द आम्ही जेव्हा शिकवतो, समजा 10 विद्यार्थ्याला शिकवलं, 9 विद्यार्थ्याला काहीच येत नाही. याचं कारण काय, कन्सिस्टन्सी नसते. कारण की ते पहिल्या दिवशी येतात आणि मग नंतर अमावस्या पौर्णिमा करतात, म्हणजे पहिल्या दिवशी येतात आणि दुसऱ्या दिवशी येत नाही, तिसऱ्या दिवशी येतात, चौथ्या दिवशी येत नाही. त्या कन्सिस्टन्सी नसल्यामुळे प्रॉब्लेम असा होते की आपण कितीही रिपीट केलं तरी आपण 100% करत नाही. त्याचं कारण असं असते की 100% आपण रिपीट करू शकत नाही, त्याला वेगवेगळे कारण असतात. एक तर जो पहिल्या दिवशी प्रेझेंट आहे त्याला ते रिपिटेशन बोर होऊ शकते. दुसरं म्हणजे आपल्याला टाईमचा कन्स्ट्रेंट असते. आपल्याला सिलेबस जो आहे तो एका विशिष्ट वेळेमध्ये संपायचा असतो, कारण की आपण आपला सिलेबस परीक्षेच्या नंतर शिकू नाही शकत, ते आपल्याला अलाउड नसते. आपल्याला परीक्षेच्या अगोदरच तो संपवायचा असतो. आपल्या MSBT च्या मध्ये काही डेट्स असतात की या डेटपर्यंतच तुम्हाला टीचिंग करता येईल, त्याच्यानंतर तुम्ही टीचिंग करू नाही शकत. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असतात, त्याच्यानंतर थेअरी एक्झाम असते, त्याच्यामुळे आपल्याला एक स्पेसिफिक टाईम दिलेला असते. आता MSBT ने सांगितलेलं किंवा 15 फेब्रुवारी तुम्ही स्टार्ट करा, तुम्ही त्याच्या अगोदर काही स्टार्ट करू शकत नाही, ते पॉसिबल नसते. आणि एक समजा त्यांनी सांगितलं की 30 मार्चला संपवा, आता 30 मार्चला तुम्हाला संपवाच लागतं, त्याच्यामुळे तुम्ही 100% रिपीट करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक लेक्चर करणं हे अत्यंत आवश्यक असतं. नाही तर काय होतं की समोरचं समजत नाही आपल्याला, हाच एक प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, तर ही सिस्टीम कशी आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चालते. तर ही अँटी क्लॉकवाईज सिस्टीम जी आहे ही आपण ऑटोकॅडमध्ये वापरतो. तर नेहमी आपण ड्रॉइंग काढताना पण हीच सिस्टीम वापरतो. म्हणजे आपण काय करतो, कोणतंही ड्रॉइंग काढताना शक्यतोवर घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच काढायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल की बाबा सर, आम्ही मग जर क्लॉकवाईज डायरेक्शनने काढलं तर काही प्रॉब्लेम होईल का? काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण शक्यतोवर आपण अँटी क्लॉकवाईज जर काढलं तर तुमचं आणि माझं व्यवस्थित जुळेल, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मला आता काही प्रॉब्लेम नाही, मला तर ऑटो काढायचं आहे, पण शिकायचं तुम्हाला. त्याच्यामुळे शक्य लक्षात ठेवा की आपण शक्यतोवर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननीच हे सर्व करायचं आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे आता जसं इथे पहिला क्वाड्रंट आहे,
हा पहिला क्वाड्रंट झाला आणि इथे दुसरा क्वाड्रंट नाही घेतला आपण, कारण की आपण जर पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट, चौथा क्वाड्रंट असं जर केलं असतं तर ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने झालं असतं, त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतात. आपण काय केलं, पहिला क्वाड्रंट हा, दुसरा क्वाड्रंट हा, तिसरा क्वाड्रंट हा, चौथा क्वाड्रंट हा, ते अँटी क्लॉकवाईज वेनी आपण ही सिस्टीम तुम्हाला सांगतो आहे. तर याच्यात ही सिस्टीम कशी पण पलटता येते, त्याच्या ऑटोकॅडमध्ये ही सिस्टीम पलटायसाठी तुम्हाला चान्स आहे, ती सेटिंग करता येते, पण आपण ते सेटिंग करत नाही. ते याच्यासाठी सेटिंग करत नाही की जर तसं सेटिंग केलं तर मग आपल्याला मोठे प्रॉब्लेम होतात, कारण की आपण शिकवताना नेहमी अशाच पद्धतीने शिकवतो. ही याची डिफॉल्ट सिस्टीम आहे. डिफॉल्ट सिस्टीम, डिफॉल्ट सिस्टीम म्हणजे काय असतं कोणी सांगू शकेल का? डिफॉल्ट सिस्टीम म्हणजे काय असते? हे पार बघ, झोपल्याने तर येत नाही रे बा ऑटोकॅट, झोपानी लागत त्याच्यात, जागीच राहा लागते, बोर हो की काही हो. डिफॉल्ट सिस्टीम म्हणजे काय असत? हे असं आपल्याला सांगता आलं पाहिजे, हा शब्द आठवला पाहिजे. इंटरव्ह्यू आल्याला एवढा वेळ नसते बरं, तुम्हाला बोलावं लागते काही ना काही. तुम्ही जर बोलले नाही तर त्याला असं वाटेल की मुकाच आहे आणि तुमचं सिलेक्शन होणार नाही, किंवा मग तो असं समजेल की बा हा घाबरते म्हणून सिलेक्शन करणार नाही, काही विचारता. मी तुम्हाला सांगतो, आता मी मागच्या शनिवारी गोंडवाना विद्यापीठात गेलो होतो रजिस्ट्रारचा इंटरव्ह्यू द्यायसाठी. त्यांनी मला दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता की विद्यापीठाला जर आग लागली तर तुम्ही काय कराल, आणि दुसरा प्रश्न हा होता की इलेक्शन आहे आणि कलेक्टरनी विद्यापीठाचं फर्निचर मागितलं तर तुम्ही काय कराल, आणि विद्यापीठात परीक्षा आहे आणि तुम्हाला कलेक्टरनं फर्निचर मागितलं तर तुम्ही काय करा. दोनच प्रश्न त्यांनी विचारले. तिसरा प्रश्न विचारला तो मी सांगितला, पण हे दोन प्रश्न मुख्य होते. तीनच प्रश्नामध्ये उत्तर, म्हणजे त्या इंटरव्ह्यू संपला. सांगायचा तात्पर्य म्हणजे मी सकाळी 5:20 निघालो. इंटरव्ह्यू कुठे होता? गडचिरोलीला. तिथं जायसाठी 6 तास लागतात गडचिरोलीला. म्हणजे मला तिथं सकाळी 5:20 निघावं लागलं. म्हणजे आम्ही सहपरिवार गेलो तर त्याच्यामुळे घरच्या लेकरांना उठवणं, त्यांना सर्वांची तयारी करणं, तरी आम्ही 5:20 तिथे निघालो. तेव्हा कुठं 6 मी 11:30 माझा इंटरव्ह्यू होता, 11:30 मी तिथं पोहोचलो. 11:30 तिथं पोहोचल्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज करून मी बरोबर 12:00 तिथे गेलो, आणि 11:15 ते 12:30 दरम्यान माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू फक्त 5 झाला, कारण मी तसं सांगितलं तुम्हाला की इंटरव्ह्यूला, इंटरव्ह्यू घेणाऱ्याला जास्त वेळ नसतो, हजारो कॅन्डिडेट असतात आणि त्यांना लवकर सिलेक्शन करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला जो चान्स मिळतोय त्याच्यामध्ये बोलणं आवश्यक आहे. आपण बोललो नाही तर समोरच्याला असं वाटतं की हा काही कामाचा नाही आणि ते रिजेक्ट करून टाकतात. आता मला हे सांगा की आपला प्रश्न होता डिफॉल्ट सिस्टीम म्हणजे काय. डिफॉल्ट सिस्टीम सांगू शकते? डिफॉल्ट सिस्टीम म्हणजे काय सर? हलगर्जीपणा सांगा ना, कोणी सांगा, मराठीत सांगायचं. आता मी काही इंग्लिश मध्ये विचारून राहिलो काय? डिफॉल्ट सिस्टीम म्हणजे चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. गलत झालेली प्रक्रिया तर डिफॉल्ट आहे. नाही रे, ते काही समजलं नाही भाऊ कोणती प्रक्रिया. हॅलो हलगर्जीपणा सर. काय डिफॉल्ट हलगर्जीपणा? हा, कर्तव्य चूक करणे तुम्हाला असं सर? म्हणजे एखादा आपण काम करतो ते जर चुकी, म्हणजे त्याच काही आपण टेन्शन घेतो, म्हणजे असं हे डिफॉल्ट सिस्टीमचा अर्थ काय होते बाबा? जसं आपण समजा एखादं इलेक्ट्रॉनिक घड्याळ आणलं, त्याच्यात बॅटरी टाकली, किंवा मोबाईल आणला, मोबाईल मध्ये बॅटरी टाकली आपण,
बॅटरी टाकल्याच्या नंतर त्याच्यात किती वाजलेले असतात ते झाले त्याची डिफॉल्ट सिस्टीम आहे की नाही, ते म्हणजे ऑलरेडी त्याचे फिट करून ठेवलेलं असते की बा हे घड्याळ जे आहे हे जानेवारी महिन्यात तयार केलेलं आहे, जानेवारी 2015 तयार केलेलं आहे, तुम्ही बॅटरी टाकली तुम्हाला डायरेक्ट त्याच्यात डेट दिसली तर ती झाली त्याची डिफॉल्ट सिस्टीम, आलं लक्ष, ती त्याची डिफॉल्ट सिस्टीम आहे. असं प्रत्येक याच्यात एक सेटिंग केलेलं असते, जे बरेचसे डिव्हायसेस असतात त्याच्यामध्ये काही ना काही सेटिंग केलेलं असतं, त्याच्यात मग ती जी सेटिंग असते ती त्याची डिफॉल्ट सिस्टीम म्हणून आपण गृहित धरतो, दॅट इज कॉल्ड अ डिफॉल्ट सिस्टीम. त्याच्यात काय असते की एक आपण समजा मोबाईल घेतला, मोबाईलमध्ये आता तो मोबाईल समजा मॅन्युफॅक्चरिंग झालेला आहे 2022 तर तो काय दाखवतो, मग आपल्याला डायरेक्ट 2022 दाखवतोय किंवा मग तो करंट डेटच दाखवेल, तो मागची डेट दाखवणार नाही कारण की त्याचा मॅन्युफॅक्चरिंगच त्यावेळेस झालेला आहे त्याच्यामुळे तो करंट डेटच दाखवते किंवा एक डिफॉल्ट डेट दाखवते. मग तुम्ही ती चेंज करू शकता, चेंज करू शकता तुम्ही त्याच्यात, दॅट इज कॉल्ड ॲज डिफॉल्ट सिस्टम. किंवा त्याच्यात टाइम दिलेला असतं किंवा एखादं घड्याळ तुम्ही विकत आणलं समजा इलेक्ट्रॉनिक असो की आपलं डिजिटल असो, की आता सर्व घड्याळ जे आहेत ते चाबीचे नसतात असं, म्हणजे वॉल क्लॉकही असेल तर ते डिजिटलच असेल आहे की नाही, म्हणजे त्याच्यात डिजिटलच असते, तर त्याच्यात जो टाइम त्यांनी सेट करून ठेवलेला आहे मॅन्युफॅक्चरने सेट करून ठेवलेला आहे 10:10 आहे की नाही, तर 10:10 जर सेट करून ठेवलेले असेल तर तुम्ही ते आणलं तर ते तुम्हाला 10:10 दिसून राहिलं त्याच्यात, तर दॅट इज अ डिफॉल्ट टाइम. मग आता सध्या तुम्ही वापरून राहिले त्या घड्याळाला, मग तुम्ही पाहिलं की अरे यार आता तर वाजले आहे आपल्या घड्याळामध्ये 1:20, मग तुम्ही ते चेंज केला टाइम, तर 10:10 जे त्याच्यात दाखवत होते म्हणजे त्यांना समजा बॅटरी टाकलीच नाही पण त्यांना दोन्ही काटे काय केले, एक लहान काटा जो आहे तो 10:10 ठेवला, मोठा काटा जो आहे तो त्यांनी ठेवला 2 म्हणजे 10:10 झाले. ठीक आहे, मग बरेचसे घड्याळ जे असतात ते डिफॉल्ट टाइम 10:10 सेट करून ठेवतात, त्याच्यानंतर आपण बॅटरी टाकली मग आपण पाहिलं की आता तर 1:30 राहिले मग त्याच्या हिशोबाने आपण चेंजेस केले. ठीक आहे, तर असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड अ डिफॉल्ट सिस्टीम. ऑटो कॅडमध्ये काय डिफॉल्ट सिस्टीम आहे, ऑटो कॅडमध्ये अँटी क्लॉकवाईज सिस्टीम आहे, म्हणजे ऑटो कॅडमध्ये हा पहिला क्वाड्रंट आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा, हा चौथा आहे, तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला वाटलं हा पहिला फोर्थ क्वाड्रंटला पहिला म्हणायचं तर करता येते, आपण काही करत नाही, आपण याच्यासाठी करत नाही कारण की आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला कॉम्प्लिकेशन्स नाही करायचे आहेत, मग कॉम्प्लिकेशन्स करायचे नाही तर डिफॉल्ट हे अशी सिस्टीम आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही उलट करू शकता त्याला, तुम्ही या फोर्थ क्वाड्रंटला फर्स्ट क्वाड्रंटही करू शकता आणि फर्स्टला फोर्थही करू शकता, दॅट इज पॉसिबल, कसंही चेंज करू शकता पण आपण काही करत नाही. ठीक, एखादा पॉईंट जर या क्वाड्रंटमध्ये असेल तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय होते, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही एक्स आणि वाय हे दोन्हीही पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह असतो, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह असतात, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जो असतो तो एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय हा निगेटिव्ह असतो. ठीक आहे, आता मी असं लिहिलं 5, 5, 1 तर हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, फर्स्ट मध्ये आहे, सेकंड मध्ये आहे, थर्ड मध्ये आहे की फोर्थ मध्ये आहे. मी लिहिलं 5, 1 असं लिहिलं तर हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, एक पॉइंट लिहिला मी 5, 1 फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट मध्ये. बरं, याच्यात एक्स आणि वाय कोणता आहे भाऊ, हे 5, 1 आहे की 51 आहे, एक्स एन वाय फर्स्ट क्वाड्रंट मान्य आहे, बिलकुल 100% उत्तर बरोबर आहे तुमचं, पण आता मला हे सांगा याच्यातला एक्स कोणता आहे वाय कोणता, 5, 1 5x1y कसं काय ओळखलं, हॅलो सर, पहिले एक्स क्वाड्रंट, सर पहिले एक्स लाईन घ्यावं लागते नंतर वाय,
वाह बरोबर आहे. तुला ते अगोदरचं जे आहे त्याच्या बेसिसवर तू बरोबर ओळखलं की पहिले जो असेल तो एक्सच असेल, म्हणजे याच्यातला हा जो आहे हा एक्स आहे, हा एक्स आहे आणि हा जो आहे हा वाय आहे, कारण की एक्स हा नेहमी पहिले असते, वाय हा नेहमी नंतर असते. नंतर आता मी दुसरा एक पॉइंट घेतो, मायनस थ्री कॉमा मायनस थ्री. स्क्रीनवर दिसून राहिलं नाही तुम्हाला? कोणत्या क्वाड्रंट मधला आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड मध्ये, कारण की थर्ड मध्ये दोन्ही निगेटिव्ह असतात, आता हे दोन्ही निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे हे थर्ड मध्येच आहे. आता हा एक पॉइंट आहे, मायनस टू कॉमा वन हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल? सेकंड. सेकंड मध्ये, ओके. सेकंड क्वाड्रंट हे सांगा, मायनस टू कॉमा वन हा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये अरे माईक बंद करतो का? माईक बंद करतो सर, आवाज नाही येत. माझा आवाज येऊन राहिला पण मला ते कोणाचा कोणाचा माईक चालू आहे त्याला. हो सर, ठीक आहे. तर अशा पद्धतीची सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपल्याला एक्स हा पहिले लिहायचा असते, वाय हा नंतर लिहायचा असते, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही ओळखू शकता की हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ओळखतो. आता आपला पी जो पॉइंट आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये सांगू शकता का तुम्ही? पी पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. बरं, याच्यात एक्स आणि वाय कोणता आहे हे सांगू शकता का? मायनस फोर आणि वाय क्वाड्रंट आहे टू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सांगत जावं आता पहा, हा एक रेक्टेंगल आहे. रेक्टेंगल म्हणजे याने काय म्हणतात, आयात म्हणतात, आयात मराठीत आयात. ठीक आहे, आता याच्यात मी काय केलं माहित आहे का, याचे याचे जे पॉइंट आहेत ना ते ए बी सी डी असे लिहिले. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही हे ए इथं करून मी लिहिला, मला इथंही लिहिता आलं असतं, याले ए म्हणता आलं असतं, याले बी, याले सी आणि याले डी, पण हे असे करून लिहिलेले आहेत ए बी सी डी उलटे, सांगू शकता का? अँटी क्लॉकवाइज दिलं. अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ते लिहायचं, कारण की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ती सिस्टीम चालते, त्याच्यामुळे आपण शक्यतो हे अँटी क्लॉकवाइज लिहितो. तुम्ही क्लॉकवाइज करू शकता, त्याला लिहिताना तुम्ही तसं करू शकता, आपल्याला अँटी क्लॉकवाइजच लिहायचं आहे. बरं, ए ते बी अंतर हे जे आहे हे पाच युनिट्स आहे. तुम्ही म्हणाल सर हे पाच युनिट्स म्हणजे किती आहे,
एमएम आहे, सेंटीमीटर आहे, किलोमीटर आहे, इंचेस आहे, फूट आहे, ते तेवढं काही आपण लक्षात घ्यायचं नाही. पाच युनिट म्हणजे पाच युनिट, ठीक आहे. पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे आता तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे त्याच्यामुळे ते पाच एमएमच असते. याचं कारण असं आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपण मेट्रिक सिस्टीम त्याच्यामध्ये पाच म्हणजे पाच एमएम, पन्नास म्हणजे पन्नास एमएम, पाचशे म्हणजे पाचशे एमएम, हजार म्हणजे हजार एमएम. हजार एमएम म्हणजे ते किती सेंटीमीटर आहे, किती किलोमीटर आहे, किती फूट आहे, कुठे किती इंचेस आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. पाच म्हणजे पाच एमएम ते असंच लक्षात ठेवायचं. आम्ही कधीच त्याला एमएम आणि सीएम किलोमीटर आणि फूट आणि इंचेस असं म्हणत नाही. पाचचा अर्थ पाच एमएम आहे असं लक्षात ठेवायचं आपण, कारण की आपण मेट्रिक सिस्टीम वापरतो. त्याच्यात तुम्ही काही फीड कराल तर ते एमएम मध्येच फीड होईल. सिस्टीमच आपण काय करतो, मेट्रिक वापरतो. मेकॅनिकल इंजिनियर म्हटलं की त्याला मेट्रिक सिस्टीमच वापरावं लागते. याचं कारण असं आहे की तुम्ही जर पाहिलं तुमच्या शीटवर तर त्याच्यात लिहिलेलं असते ऑल डायमेन्शन्स इन एमएम. आता असं जर आपण लिहून ठेवलं तर आपल्याला हे प्रत्येक ठिकाणी एमएम वगैरे लिहायची गरज नाहीये. आणि समजणाऱ्याला ते समजते की पाच म्हणजे पाच एमएम आहे, तीन म्हणजे तीन एमएम आहे. कारण की ऑलरेडी तुम्ही काय केलं, कोपऱ्यात लिहून ठेवलेलं आहे ऑल डायमेन्शन्स इन एमएम मिलीमीटर्स. मिलीमीटर्सचा अर्थ काय, कि बा मिलीमीटर्स मध्येच ते डायमेन्शन आहे. स्केलवर जे दोन बारीक रेषा आहेत त्याच्यामधलं जे अंतर आहे ते मिलीमीटरचं अंतर आहे, तर ते मिलीमीटर. म्हणजे आपल्याला इथं प्रत्येक वेळेस लिहायची गरज पडत नाही. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये लक्षात ठेवायचं की हे काही मी म्हटलं तर ते एमएम मध्येच आहे. हे फक्त आपल्याला लिहावं नाही लागत. इथं आपण काय लिहितो, डायरेक्ट युनिट्स लिहितो. 5-3 हे एमएम वगैरे लिहायची गरज पडत नाही. याचं कारण असं आहे की आपण ऑलरेडी मेट्रिक सिस्टीम घेतो त्याच्यामुळे हे असं लिहायची गरज पडत नाही, ठीक आहे. ए टू बी जे अंतर आहे हे पाच आहे, बी टू सी जे अंतर आहे हे तीन आहे. आता तुम्हाला सांगायचं सी टू डी अंतर जे आहे ते किती आहे. आता विद्यार्थी काय करते, आपला जो खेड्यातला विद्यार्थी असते की नाही, तो काय करते, त्याला आपण असं ड्रॉइंग दिलं तर तो काय करते, इथं पाच लिहिते, इथं तीन लिहिते, इथं पुन्हा पाच लिहिते आणि इथं पुन्हा तीन लिहिते. आता तुम्ही म्हणा याच्यात चूक काय वा सर, चूक काहीच नाही, याच्यात चूक नाहीच आहे, हे बरोबरच आहे. पण हे ड्रॉइंग मध्ये अलाउड नसते. तुम्ही म्हणा याच्यात चूक नाही आहे तर मग अलाउड का नाही आहे. अलाउड याच्यासाठी नाही आहे की तुम्ही अनावश्यक ड्रॉइंग मध्ये डायमेन्शन दिलेलं आहे. याला आपण काय म्हणतो, रिडंडंट डायमेन्शन. रिडंडंट डायमेन्शन नावाची एक टर्म असते, रिडंडंट. रिडंडंट म्हणजे अनावश्यक, रिडंडंट डायमेन्शन. हे रिडंडंट डायमेन्शन आहे, म्हणजे हे तुम्ही ड्रॉइंग चांगलं काढलं समजा आणि याच्यात तुम्ही जर फक्त एका ठिकाणी अनावश्यक डायमेन्शन दिलं तर ते पुरेचे पूर्ण ड्रॉइंग रिजेक्ट होऊन जाते. पूर्णचे पूर्ण ड्रॉइंग हे रिजेक्ट केल्या जाते. ते त्याचं कारण आहे रिडंडंट डायमेन्शन. हा जो नियम आहे हा मात्र पाळणं आवश्यक आहे की तुम्ही अनावश्यक कुठेही डायमेन्शन देऊ नका. एखादं डायमेन्शन कमी दिलं तर चालते, पण जास्त तर डायमेन्शन देता येत. कारण की ए टू बी अंतर जे आहे हे कॉमन सेन्स, आपण आपण इथे दिलेलं आहे पाच एमएम लिहायची गरज नाही आहे, कारण की आपण ऑलरेडी मेट्रिक सिस्टीम मध्ये काढतोय त्याच्यामुळे एमएम हे लिहिता येत नाही. त्याच्यात पाचच लिहावं लागतं. बी टू सी जे आहे ते तीनच लिहावं लागतं, तिथे एमएम तीन एमएम असं लिहिता येत नाही. पण तुम्ही सी टू डी हे अंतर पाच जर लिहिलं तर मग ते काय होते, कारण की हे ऑलरेडी पाच लिहिलं होतं, तुम्ही हे अनावश्यक पाच लिहिलं. आपला दारापूरवाला जो असते तो अद्रय लिहिते बिलकुल, त्याला असं वाटते बा मी काय काय मोठं काम केलं. तो तिथं पाच लिहून टाकते, डी टू ए जो आहे तेही लिहून टाकते तीन. आणि हे सर्व लिहिल्यामुळं तो नापास होते किंवा त्याचं ड्रॉइंग जे आहे ते रिजेक्ट होते. जे ऑटो कॅडची परीक्षा घेणारे असतात, ड्रॉइंगची परीक्षा घेणारे असतात, तुम्हाला जे जॉब देणारे असतात, ते लोक काय करतात, मुद्दामून असे प्रॉब्लेम्स टाकतात.
कारण की त्यांना हेच चेक करायचं असते की हे पोट्टे इथं गडबड करते काय. गडबड जर करत असतील तर मग ते तुम्हाला विचारतात इथं चूक झाली काय. तुम्ही जर ठासून सांगितलं की नाही सर याच्यात चूक काहीच नाही आहे, तर मग त्याला समजते की याला हे काही शिकवलेलं नाही. हा शिक्षणाचा एक भाग आहे रिडंडंट डायमेन्शन. रिडंडंट डायमेन्शन म्हणजे अनावश्यक इन्फॉर्मेशन. ए टू बी जे पाच आहे तर सी टू डी हे आपल्याला कॉमन सेन्सनं समजते की हे पाचच असणार आहे. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की एक वाजता क्लास आहे तर तुम्हाला असं कन्फ्युजन झालं नाही की बा हा रात्रीचा आहे की दिवसाचा आहे. हा कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्स हा इंजिनिअरिंगमध्ये अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल हे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, हे तुमच्यासाठी बरी मोठी गोष्ट नाही आहे पण त्या समोरच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ड्रॉइंगमध्ये हजारो डायमेन्शन असतात आणि असं जर तुम्ही रिडंडंट डायमेन्शन प्रत्येक ठिकाणी दिलं तर ते ड्रॉइंग जे आहे ते आणखी कॉम्प्लेक्स होईल आणि कॉम्प्लेक्स झालं तर ते रिजेक्ट होईल. तर एक सुद्धा रिडंडंट डायमेन्शन चालत नाही. भले तुम्ही एखादा डायमेन्शन कमी द्या ते चालून जाईल पण एक्स्ट्रा डायमेन्शन देता येत नाही. तर हे रिडंडंट डायमेन्शन नावाची एक टर्म असते, त्याच्यामुळं आपल्याला हे अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या लिहिता येत नाही. त्या अनावश्यक गोष्टीमध्ये हा एम एम सुद्धा आहे, हे एम एम पण लिहिता येत नाही. हे जर तुम्ही एम एम लिहिलं तर तुमचं जे ड्रॉइंग आहे ते गेलं वेस्ट. भले तुम्ही 2 घंटे का बसून ते काढलं असेल ना तरी ते वेस्ट गेलं. त्याचं कारण असं आहे की हे अनावश्यक होतं. ऑलरेडी तुम्ही जर एका कोपऱ्यामध्ये सांगितलेलं ऑल डायमेन्शन इन एम एम तर मग ते तुम्हाला पुन्हा लिहायचं गरज नाही आहे. आणि तुम्ही आहे मॅकॅनिकल इंजिनियर आणि तुम्ही मॅकॅनिकल इंजिनियर आहे तर मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये हे एम एम लिहायची गरजच नसते. तिथं 50 म्हणजे 50 एम एम असं लोक समजतात, 5 म्हणजे 5 एम एम समजतात, 500 म्हणजे 500 एम एम समजतात. तिथं तुम्हाला एम एम सी एम वगैरे असं इंचेस फूट लिहायची गरजच नसते. मी जेव्हा तुम्हाला सांगेल 45 तर ते तुम्हाला काही असं किंतु परंतु राहिलाच नाही पाहिजे की 45 हे एम एम आहे की सी एम आहे की इंचेस आहे की फूट आहे की किलोमीटर आहे. 45 म्हणजे 45 एम एम. कारण की तुम्ही मेकॅनिकलचे आहे मी मेकॅनिकलचा आहे तर मेकॅनिकलमध्ये मेट्रिक सिस्टीम असते आणि तिथं हे किंतु परंतु आणायचंच नाही. तिथं जे काय डायमेन्शन सांगितलं ते मिलीमीटर्समध्ये आहे म्हणजे मिलीमीटर्समध्येच आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं आणि असं लक्षात ठेवूनच ते काढायचं. मग तुम्ही म्हणाल सर हे ॲक्च्युअलमध्ये 5 mm तर खूप छोटंसं अंतर होतं, इथं तर खूप मोठं दिसून राहिलं. तर इथं मोठं याच्यासाठी दिसून राहिलं की त्याला आपण झूम केलेलं आहे. झूम केल्यामुळं मोठं दिसतं. ढिंगातून जर तुम्ही मुंगी पाहिली तर मोठी दिसणार आहे तुम्हाला. झूम केल्याने ते मोठं दिसणार आहे की नाही. त्याच्यामुळे झूम हे फंक्शन आपल्याला अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते मोठं आपण दाखवू शकतो, छोटं मोठं करू शकतो त्याला. ठीक, तर हे झालं रिडंडंट डायमेन्शन विषय आणि एम एम विषय. त्याच्यामुळे आता नंतरच्या कोणत्याही लेक्चरमध्ये एम एम वगैरे लिहायचं नाही, अनावश्यक डायमेन्शन लिहायचं नाही. अनावश्यक जर डायमेन्शन लिहिलं तर तुमचं ते ड्रॉइंग वेस्ट होणार आहे, भले तुम्ही कितीही चांगलं काढलं असेल, कितीही मेहनतीनं काढलं असेल. आणि तुमचा जो इंटरव्ह्यू घेणारा आहे तो इंटरव्ह्यू घेणारा जो आहे तो याच्यावरच प्रश्न विचारतो. कारण की तिथे त्याच्याजवळ 5 मिनिटं असतात. तुम्ही बरेच 3 वर्ष घातले इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करण्यात, पण त्याला 3 वर्षांनी टेस्ट करायचा आहे ना. त्याला तर 500 जणांचे इंटरव्ह्यू घ्यायचे असतात, तर तो 5 मिनिटं घेणार. त्याच्यामुळे तुम्हाला 5 मिनिटात तुमचं काय कला कौशल्य आहे ते दाखवायचं आहे. भला ते चांगलं असो चुकीचं असो की काही असो, पण तुम्हाला बोलणं आवश्यक आहे त्या 5 मिनिटामध्ये. तुम्ही बोलले नाही तर तो मुका आहे असं समजून समोर तुम्हाला रिजेक्ट करून टाकेल. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम याच्यात अप्लाय करायची. आता जे मी सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे. कारण की हे जर तुमचं समजलं म्हणजे हे जर तुमचं गेलं समजा तर त्या अंधाधुन पिक्चर जो आहे ना त्याच्यामधला जो पहिला तो शॉट आहे तो जेवढा महत्वाचा आहे की तो त्या सशाला गोळी मारते. तुम्ही पाहिला आहे की नाही मला माहित नाही, पण तो पिक्चर जर पाहिला तर ते सशाला जो गोळी मारते ना तो शॉट जो आहे तो त्याच्यातला फार इम्पॉर्टंट शॉट आहे. याच्यातही मी जे सांगतोय ते फार महत्वाचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आता याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता हे डिस्कार्ड कसं करायचं हा एक मोठा प्रॉब्लेम. ठीक आहे,
ते डिस्कार्ड आता केलं आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम या फिगरवर अप्लाय करायची. हा एक रेक्टॅंगल आहे 5x3 5 म्हणजे 5 mm, 3 म्हणजे 3 mm. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये हे लक्षात ठेवायचं. आपण ABCD असं उलट काय लिहिलं, तर उलटं नाही हे सरकच आहे हे, कारण की अँटी क्लॉकवाईजच आपल्याला लिहायचं असते, त्याच्यामुळे असंच तुम्हाला लिहायचं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि याच्यानंतरच्या सर्व प्रॉब्लेममध्ये अशाच पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करायचा. एखाद दिवस त्रास होईल लक्षात ठेवायला, पण दुसरा दिवस तुमचा सोपा जाईल. ठीक आहे, तर ए टू बी जे अंतर आहे हे किती आहे, 5 अंतर आहे. आपण काय करतो या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये, फॉर अ टाइम बिंग म्हणजे थोड्या वेळाकरता, आपण काय म्हणतो या एला आपण 0 0 असं अझ्युम करतो. ए जो आहे आपण याला 0 0 असं अझ्युम करतो, म्हणजे तात्पुरतं आपण काय म्हणतो याला 0 0. ए आपला ओरिजिन आहे. आता आपण जे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम शिकलो, तर तुम्ही काय करा, ते जो ग्राफ आहे तो याच्यावर असा ओव्हरलॅप करा, तो ग्राफ याच्यावर आणून ठेवा. आपली एक्स ऍक्सिस जी आहे ती याला ओव्हरलॅप होईल, वाय ऍक्सिस जी आहे ती याला ओव्हरलॅप होईल. आणि कशा पद्धतीने ओव्हरलॅप करू आपण, अशा पद्धतीने ओव्हरलॅप करू की जेणेकरून 0 0 जो आहे हा म्हणजे आपला ओरिजिन होईल, म्हणजे ए पॉइंट जो आहे तो ओरिजिन झालेला आहे. आता मला सांगा की बी चे कोऑर्डिनेट्स ए पासून किती येते, बी चे कोऑर्डिनेट्स काय राहतील? आपला ए जो आहे हा 0 0 झाला आणि आपल्याला एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शननी जायचं आहे. 0 0 1 1 नाही रे, चुकीच आहे. ए आपला 0 0 आहे आणि बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. अंतर किती, 5 आहे अंतर. मायनस कॉमा 5.3 मायनस कॉमा 5.3 5.3 तर सी चे होणार आहे. 5.3 जे आहे ना ते सी चे कोऑर्डिनेट्स आहे बेटा. 5.3 जे आहे ते सी चे कोऑर्डिनेट्स आहे. जर आपण ए पासून सी जर कॅल्क्युलेट केला ना, तर एक्स अंतर 5 आहे आणि वायचं अंतर जे आहे ते 3 आहे. हे चुकीच आहे. तुम्ही जे 5.3 सांगितलं ते सी चे कोऑर्डिनेट्स, आपल्याला बी चे पाहिजे. बी चे बी चे कोऑर्डिनेट्स काय, मायनस कॉमा झिरो कॉमा 5 आहे ना सर. 0.5 नाही रे, 0.5 नाही येत राजा. तर काय झालं, मी तुम्हाला रामायण सांगितलं पण शेवटी प्रॉब्लेम असा झाला की सीतारामाची कोण होती हेच नाही समजलं तुम्हाला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे झोपता नाही येत भाऊ, झोपला की तर वायाच जाते सर्व काम. तर हे जर 0 0 आपण अझ्युम केलं ना, हे जर आपलं 0 0 आहे, तर हा जो आपला बी कोऑर्डिनेट जो आहे ना, बी आपला असा बी पॉइंट जो आहे हा एक्स ऍक्सिस वर आहे, ऍक्सिस वरच आहे हा पॉइंट, हा वाय ऍक्सिस वर नाहीच आहे. इथून जर आपण असं पकडलं की बा ही एक्स ऍक्सिस आहे आणि ही वाय ऍक्सिस आहे आणि आपला पॉइंट जो आहे तो बी आहे, तर बी कसा आहे, एक्स ऍक्सिस वरच पॉइंट आहे, तर त्याच्यामुळे याचे कोऑर्डिनेट्स होतील 5.0. तुम्ही 0.5 सांगितलं होतं पण ते उलट सांगितलं, म्हणजे शिक्षण झालं तुमचं पण ते थोडस चुकीच झालं. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हे तुम्ही हे 0 0 विसरून जा आणि हे 5.0 विसरून जा, दोन्ही विसरून जा. आता याच्यात काय करायचं आपण, की आपण या बीला 0.0 असं अझ्युम करायचं, या बीला 0.0 असं अझ्युम करायचं. 0.0 म्हणजे आपला ग्राफ जो आहे तो उचलायचा आणि इथं आणून ठेवायचा. मग आता याले एक्स ऍक्सिस मानायचं, याले वाय ऍक्सिस मानायचं आणि आता बी पासून सी चे कोऑर्डिनेट्स तुम्ही सांगा किती आहे.
बी पासून सी ची कोऑर्डिनेट सांगा किती आहे. झिरो कॉमा थ्री. झिरो कॉमा थ्री बरोबर आहे. तर इथे झिरो कॉमा थ्री पण एकाले झालं, बाकीच्या आले आलं. ते कारण तेच आहे भाऊ, बाकीचे काहीच नाही करत ना, येत नाही. मग आता काय करायचं हे पुन्हा विसरून जायचं, हे झिरो कॉमा थ्री झिरो झिरो. आता पुन्हा आपण काय करायचं, हा सी जो आहे याला झिरो झिरो अझ्युम करायचं. सी आता आपला नवीन झिरो झिरो होईल आणि सी पासून आता आपण डी चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. डी चे कॉर्डिनेट्स किती येतील, सांगा लवकर. डी चे कॉर्डिनेट्स किती येतील? मायनस झिरो फाईव्ह. मायनस झिरो फाईव्ह मायनस झिरो फाईव्ह नाही, मायनस फाईव्ह झिरो मायनस मायनस झिरो पॉईंट फाईव्ह कॉमा मायनस झिरो पॉईंट. पुन्हा आपलं नेहमी प्रमाणे काय करायचं हे विसरून जायचं आणि डी ला आपण आता झिरो झिरो करायचं. आपला डी काय झाला, झिरो झिरो झाला ब्रॅकेट मध्ये. डी पासून ए चे कॉर्डिनेट्स पाहायचे. डी पासून ए चे कॉर्डिनेट्स किती किती येतील? मायनस झिरो पॉईंट झिरो. म्हटले का चुकीचं सांगितलं रे बाबा, मायनस झिरो कॉमा झिरो असं म्हटलं तू ना. झिरो कॉमा झिरो मायनस झिरो पॉईंट थ्री. तीन आणि पाच मध्ये काय झालं, मायनस थ्री कॉमा मायनस फाईव्ह. मायनस थ्री कॉमा मायनस फाईव्ह. मायनस थ्री कॉमा मायनस फाईव्ह नाही, चुकीची आहे. याचे कॉर्डिनेट्स येतात, याचा एक्स येईल झिरो आणि वाय येईल मायनस थ्री. ठीक आहे, अशा पद्धतीने याचे कॉर्डिनेट्स येतात झिरो कॉमा मायनस थ्री. आता तुम्ही म्हणाल बा याच्यात झिरो काय आहे, तर झिरो हा एक्स आहे, वाय काय आहे तर मायनस थ्री आहे. कारण की एक्स हा नेहमी पहिले लिहायचा असतो आणि वाय हा नेहमी नंतर लिहायचा असतो. आता हे किती जणांना समजलं, कोणालाच नाही समजलं नाही, कारण की सारेच उत्तर चुकले. त्याच्यामुळे आपले दोन दिवस जे आहेत आणि दोन तास जे आहेत आणि तुमचा एक एक जीबी जो डेटा आहे त्याच्यावर तुम्ही पिक्चर पाहिला असता नंतर रात्री, तो सर्व वेस्ट गेला, माया गेला आणि तुमचाही गेला, आहे की नाही. माया घरी डेटाची काही कमतरता नाही आहे, पण तुमच्याजवळ तर एकच जीबी आहे की नाही. माया घरी तर ऑप्टिक फायबर केबल आहे, त्याच्यामुळे मी किती वापरू शकतो डेटा. तुमच्याजवळ तर एकच जीबी होता, पण आपला एक जीबी डेटाही गेला आणि आपला सर्व वेळही वाया गेला. म्हणून प्रॅक्टिकल जे नॉलेज असते त्याच्यामध्ये असं झोपता येत नाही, त्याच्यामुळे ते येत नाही. हा त्याचा मागचा सर्वात मोठा प्रॉब्लेम. खूप तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला ते लक्ष ठेवावं लागते. आपण किती मराठीत सांगितलं आणि किती इंटरेस्टिंग केलं त्याला, तरी ते शेवटी आहे इंजिनिअरिंगच. इंजिनिअरिंग असल्यामुळे नजर हटी आणि दुर्घटना घटी असं होते. ते थोडंसं आपलं इकडे तिकडे लक्ष गेलं की ते आपल्या डोक्याच्या बाहेर जाते, ते बाहेर गेलं की ते मग बाहेर बाहेर चाललं जाते आणि शेवटी ते बिलकुलच समजत नाही. त्याच्यामुळे आपण ते काढू शकत नाही, फक्त पण पाहू शकतो. आपल्याला ते स्क्रीनवर दिसते मस्त काढून राहिलं मास्तर, पण आपल्याला काहीच येत नाही कारण की ते पाहून येत नाही. तसं म्हणतात ना लोक, खेड्यातल्या लोक म्हणतात पाण्यात पडल्याशिवाय पोहणं येत नाही. तसं ते जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत ते येत नाही. थेरॉटिकली आपण ते शिकू शकत नाही. इट इज अ प्रॅक्टिकल नॉलेज, ते प्रॅक्टिकलीच आपल्याला शिकावं लागते. तितकं सोपं नाही आहे, पण कॉम्प्लिकेटेडही नाही आहे. म्हणजे तुम्ही जर त्याच्यावर लक्ष दिलं, कॉन्सन्ट्रेशन केलं, तर इट इज व्हेरी इझी. पण ते कॉम्प्लिकेटेडही नाही आहे, पण ते त्याच्यासाठी फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं आणि कन्सिस्टन्सी ठेवावं लागते. कन्सिस्टन्सी म्हणजे काय, अगोदरचं लेक्चर हे समोरच्या लेक्चरशी
लिंक असते. याच याच लिंकिंगनं जर आपण चाललो, आपण मधातलं काही स्किप नाही केलं तरच आपल्याला ते समोरचं समजते. अदरवाईज ते तुम्हाला स्वतः मग ते कोपअप करून घ्यावं लागतं, म्हणजे ते पाहून घ्यावं लागते. आपण रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे तर मग मी पाहून घेतो आणि समजून घेतो, असं केलं तर ते जमते. अदरवाईज ते एक वेळा सुटलं की ते सुटते आणि मग ते काही पकडमध्ये येत नाही, आणि ते येत नाही तर मग ते कायमस्वरूपी येत नाही, असं होते. तर हे असं आहे. तर आपण पहिले काय केलं, याला 0 0 अज्युम केलं, इथून आपण याचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट केले. हे लागल्यास तुम्ही एका वहीवर लिहून घ्या, याला 0 0 अज्युम करा, एक्स ऍक्सिसवर 5 अंतर होतं तर याचे कॉर्डिनेट झाले 5 0. मग तुम्ही काय करायचं, याला 0 0 अज्युम करायचं. हा 0 जो आहे पहिला, याला शिफ्ट करायचं. आता आपला पहिले ए 0 0 होता, आता बी नवीन 0 0 झाला. बी पासून आपण वर्त गेलो, वर्त गेलो, एक्स कॉर्डिनेट झाला 0, वाय कॉर्डिनेट झाला 3. ठीक आहे. मग सी ला तुम्ही नवीन 0 अज्युम करा, ओरिजिन शिफ्ट करा. मग सी पासून डी वर जा, डी म्हणजे इकडे गेलो आपण, कोणत्या साईडला गेलो, लेफ्ट हँड साईडला, डावीकडे. डावीकडे काय असते, आपली ऍक्सिस जी असते ती निगेटिव्ह असते, एक्स ऍक्सिस वर गेलो. हे जे ट्रॅव्हलिंग आहे वाय ऍक्सिस वर आहे, आडवं जे आहे ते एक्स ऍक्सिस आहे. आपण आडवं गेलो पण कोणत्या डायरेक्शनला गेलो, डायरेक्शनला गेलो किंवा डावीकडे गेलो. आता हे अंतर आडवं आहे, आडवं आहे म्हणजे एक्स ऍक्सिस वर आहे. एक्स ऍक्सिस वर हे -5, 0. वाय ऍक्सिस वर काही इन्क्रीमेंट आहे का, नाही आहे. वाय ऍक्सिस वर काहीच नाही, एक्स ऍक्सिस वरच आहे, म्हणून हे -5, 0. मग आपला 0 शिफ्ट करायचा. आता हा नवीन एक 0 झाला, ओरिजिन आता शिफ्ट केला आपण सी पासून डी वर. डी पासून ए वर यायचं आहे आपल्याला. डी पासून ए वर यासाठी आपण काय केलं, 0, -3. हे आपलं अंतर काय आहे, डी टू ए अंतर कोणत्या ऍक्सिस वर आहे, हे वाय ऍक्सिस वर आहे. याच्यावर एक्स ऍक्सिस चं अंतर 0 आहे, म्हणून आपण आणि खाली चाललो. खाली म्हणजे वाय काय असते, निगेटिव्ह असते, म्हणून 0, -3. अशा पद्धतीने हे तुम्हाला समजावं लागेल किंवा तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस करा. म्हणजे घरीच आहे तुम्ही, आता घरी जाऊन तुम्ही घरी तुम्ही प्रॅक्टिस करा, हे लिहून घ्या लागल्यास. आणि हे जर समजलं तर उद्या तर तुम्हाला समजेल, नाही तर मग हे काय होईल, अंधळ्या बहिऱ्याची गाठ होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं आपण आज स्टॉप करू. याचं मी रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला पाठवून देईल, ते तुम्हाला यूट्यूबवर दिसेल. आणि मग जेव्हा तुम्ही याल त्यावेळेस आपण हे प्रॅक्टिस करू. थोडंसं अलर्ट राहा एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.